वेलकम टू माय चैनल स्वातीज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। थोर संत गणेश भक्त श्री मौर्य गोसावी आणि क्रांतिवीर चाफेकर बंधू यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी म्हणजे चिंचवड गाव। या चिंचवड मधील प्रमुख ठिकाण चाफेकर चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या श्री गणेश स्नॅक्स मध्ये आज आपण जाणार आहोत। येथील गणेश मिसळ ही खूप प्रसिद्ध आहे। मिसळची चव इतकी चांगली आहे की इथे मिसळ खाण्यासाठी लोक लांबून लांबून येतात। आज आपण या हॉटेलला भेट देणार आहोत। मिसळ कशी बनवायची हे आपण आज यांच्याकडून पाहणार आहोत, तसेच येथे आलेल्या काही खवय्यांशी बोलून त्यांचा अभिप्रायही जाणून घेणार आहोत। आणि हो, या हॉटेलचे मालक गणेश सर आपल्याशी बातचीत करणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला पाहूया चिंचवड मधील प्रसिद्ध गणेश मिसळ। सर्वप्रथम मिसळसाठी साहित्य काय घेतले ते बघूया। मटकी घेतलीये, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, इथे वाटलेला मसाला घेतलाय, गोडा मसाला, कांदा, लसूण मसाला, मिरची पावडर आणि पाणी। हा वाटलेला मसाला आहे, मटकी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, ही अंबारीची मिरची पावडर आहे, कांदा, लसूण मसाला, गोडा मसाला। आता सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये तेल घालून घेऊयात। यांच्या स्नॅक सेंटरमध्ये सर्व पदार्थ जेमिनी रिफाईंड ऑइलमध्ये बनवले जातात, हे आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे। याच्यात जिरे घालून घेऊयात, कढीपत्ता घालूयात, कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत, हे व्यवस्थित मिक्स करूयात। याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेऊयात, फ्रेश बनवलेली आलं लसणाची पेस्ट, हे व्यवस्थित हलवायचं। बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात, बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात, हळद घालायची थोडी, मिरची पावडर, आपल्याला झणझणीत मिसळ बनवायची आहे त्यामुळे 7 ते 8 चमचे मिरची पावडर घातली आहे, धनिया पावडर, कांदा, लसूण मसाला, पुणेरी मिसळ आहे म्हणजे अर्थातच गोडा मसाला। इथे मीठ मसाला घेतलाय, तो थोडा घातलाय त्यांनी, आणि हे वाटलेल्या मसाल्याचं जे वाटण आहे ते घातलंय त्यांनी। ही मटकी घालून घ्यायची, स्वच्छ धुवून घेतली ही मटकी। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं,
मीठ घालायचं चवीनुसार आणि पाणी घालायचं. कितपत आपल्याला कट ठेवायचं आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं. आणि साखर. कुठलाही पुणेरी पदार्थ गूळ किंवा साखरेशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे साखर घालायची. त्यामुळे आपण जो टोमॅटो घातला होता त्याचा आंबटपणा कमी होण्यास, म्हणजे बॅलन्स होण्यास मदत होते. आणि आता पाणी घालायचं. पाणी शक्यतो गरम घालायचं, म्हणजे तेलाचा जो तवंग आहे तो छान वर उठून येतो. तर हे व्यवस्थित मिक्स करून मटकी छान शिजू द्यायची. मटकी आपली शिजवून झालेली आहे. आता ही मिसळ ग्राहकांसाठी कशी बनवतात ते पाहूयात. सर्वप्रथम यांनी पापडी घेतली आहे, भावनगरी घेतली आहे. हे फरसाण्याचेच प्रकार आहेत. आता त्याच्यामध्ये ते मटकी आणि रस्सा घालतायत. याच्यावर ते कांदा घालतायत. साईडलाही थोडा कांदा ठेवलाय, लिंबू ठेवलाय, बारीक शेव घातली. हा लाल चिवडा आहे आणि कोथिंबीर. आता अर्थातच पाव. पाव ठेवून झणझणीत अशी त्यांनी मिसळ तयार झालेली आहे. प्लेटही बनवली आहे. तर्री ही त्या बादलीमध्ये घातलेली आहे. आता ग्राहकांना ते कशी सर्व करतायत ते पाहूयात. या बादलीमध्ये तर्री दिली आहे आणि आपण बनवलेली प्लेट. आता काही ग्राहकांचा अभिप्राय पाहूयात. मला खूप आवडते, मी नेहमी हॉटेलमध्ये येतो. जे छान मिसळ बनवतात, मसाले वगैरे छान आहे त्यांचे. याचबरोबर इथे कटवडा, पावभाजी, डोसा, उत्तप्पा हे सुद्धा फेमस आहेत पदार्थ. आता या हॉटेलचे मालक गणेश सर आपल्याशी थोडं बोलणार आहेत. नमस्कार, श्री गणेश स्नॅक्स मध्ये आपले स्वागत आहे. श्री मोऱ्या गोसावींच्या आशीर्वादाने चापेकर चौक चिंचवड या ठिकाणी आपले हे हॉटेल ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. आपल्या हॉटेलची खासियत म्हणजे श्री गणेश मिसळ. याशिवाय डोसा, उत्तप्पा, पावभाजी प्रसिद्ध आहे. तर आपण या हॉटेलला जरूर भेट द्या. श्री गणेश स्नॅक्स चापेकर चौक. तर कशी वाटली ही झणझणीत तर्रीदार पुणेरी मिसळ? करूनच बघा ही लय भारी पुणेरी मिसळ. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो इथे सबस्क्राईबचं बटन आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब होईल. परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन. धन्यवाद.